लायसन पेपर घेणार नाही, चुकीचं नाही हे, चुकीचं आहे. मी तिथे फक्त उभा आहे, मी तिथे फक्त उभा आहे, मी फक्त उभा आहे. तुम्ही मला तिथून उचलून येत आहे लायसन पेपर. मी काय गुन्हा केला? मी चोरी केलं? कुठून पळालोय? नाही नाही, मी गाडी देणार नाही. मी काही चुकी नाही केलेली आहे, नाही मी काही चुकी नाही केलेली आहे. मी गाडी देणार नाही. मला माझी चुकी सांगा, काय केलेलं आहे मी? मी पोलीस स्टेशन मध्ये कशासाठी येऊ? मी पोलीस स्टेशन मध्ये का येऊ? मी पोलीस स्टेशन मध्ये का येऊ ते मला आधी सांगा. मी पोलीस स्टेशन मध्ये का येऊ? माझा गुन्हा काय आहे तो सांगा. मी माझा गुन्हा काय आहे? माझा गुन्हा काय आहे साहेब तो मला सांगा. गुन्हा सांगा, मी येतो. मी तिथे रातभर लॉकअप मध्ये राहायला तयार आहे. माझा गुन्हा सांगा. तुम्ही मला तिथे उचलून येता, ये इथे. नाही नाही नाही, मला मला असं नाही पाहिजे. तुम्ही मला फक्त सांगा गुन्हा काय आहे साहेब. माझा फक्त गुन्हा सांगा. मी काय सांगतो? तू गाडी घेऊन आलाय ना, तुझे फक्त लायसन पेपर. नाही, गुन्हा सांगा. तुम्ही मला बोलताय मी काय अश्लील चाळे करतोय. मी अश्लील चाळे करतोय. मी अश्लील चाळे काय केलेत सांगा मला. मी अश्लील चाळे काय केलेत? ते फालतू खेळ. अश्लील चाळे काय केलेत मी? असं काढायचे पद्धत नाही. हा तुला पहिले सांगतो साहेब, मला सांगा माझा गुन्हा काय आहे. मी काहीच नाही केलेलं आहे. अरे मी फक्त उभा आहे, फोटोज काढतोय. ते बोलतात चल येऊन. मी बोल काय केलं मी? मी असं पण नाही, मुलगी लांब इथे उभी आहे, फोटोज काढतोय. मित्र हे बघ, माझा गुन्हा काहीच नाही आहे. मी काय केलंच नाही. काहीच नाही आहे. अरे गुन्हा काहीच नाही आहे माझा. कोणीच कंप्लेंट नाही केली. अरे तिथे मी फक्त, आणि असं पण नाही काही केलंय, उभा आहे फक्त. मी फक्त उभा आहे. मी अरे मी काय केलंच नाही. मी तिथे उभा होतो. मी फोटोग्राफी करतोय, फोटोग्राफीसाठी आलेलो. DSLR कॅमेरा आहे. काहीच नाही केलंय. नाही केलंय मी. रेकॉर्डिंग चालू आहे. रेकॉर्डिंग चालू आहे. मी गुन्हा काहीच नाही केला मित्र. मी काय केलं असतं मी गेलो असतो. काहीच नाही बोलतात चाल इकडून. मी बोललो काय केलं मी? ते बोलतात की काय चालू आहे इकडे. खालून कोणी कंप्लेंट केलं? कोण आहे खाली कंप्लेंट करायला? खाली कंप्लेंट. आणि बोलतात लायसन पेपर दाखवा. अरे मी काय ट्रॅफिक रूल तोडून आलोय, लायसन पेपर का दाखव? हा लायसन्स आहेत माझ्याकडे, पण मी का दाखव? अरे मी काय केलंच नाही. गुन्हा असला असता मी गेलो असतो. मी तिथे अश्लील चाळे केले असते गेलो असतो. मी काय करत होतो? फोटो काढत होतो. नाही मी पण बघितलं रे. आणि पोलीस स्टेशन मध्ये कशाला चल? काय केलं मी पोलीस स्टेशन मध्ये? अरे मी काय केलंच नाही यार. नाही साहेब मला जुजायचं नाही आहे. मी काहीच नाही केलं. तुम्ही काय करा. आणि मी मी पेपर दाव गाडीचे. तू गाडी घेऊन आला ना, तू गाडीचे पेपर फक्त. नाही पण मी का, म्हणजे कशासाठी गाडीचे पेपर आणि लायसन्स कशासाठी? मला फक्त चेन स्नॅचिंग. मी चेन स्नॅचर वाटतो. चेन वाटत नाही. आणि मी प्रोफेशनल फोटोग्राफर आहे. आम्हाला माहित नाही तू कोण आहे. चेन स्नॅचर. मी चेन स्नॅचर वाटतो मित्र. अरे शिकलेला आहे, मास्टर्सची डिग्री घेतोय. मी चेहऱ्यावरून चेन स्नॅचर वाटतो. कशाला कशाला काही तुम्ही उगच उगच काहीतरी टाकताय माझ्यावर. काय असेल पेपर वगैरे आहेत बोलतो. नाही पण कशासाठी का, म्हणजे काय चुकी काही आहे? काय करत होतो बघितलं? कुठून बघितलं साहेब ते सांगा ना. मला प्रूफ द्या ना तुम्ही. अरे तिकडे तुम्ही बोलता ठीक आहे. कंप्लेंट कंप्लेंट केली ना मला. तिथून कोण कंप्लेंट आहे? कुठे काय आहे तिथे कंप्लेंट करण्यासाठी? तिथे कंप्लेंट करण्यासाठी काय आहे? कंप्लेंट करण्यासाठी काय आहे ते मला सांगा. माझा गुन्हा सांगा. गुन्हा सांगा लायसन पेपर. ठीक आहे गुन्हा सांगा. माझा गुन्हा काय आहे? साहेब माझा गुन्हा सांगा. मी गुन्हा काय केलेला आहे? मला कुठल्या गुन्ह्यासाठी तुम्ही हे असं सांगताय किंवा बोलताय तुला मार देन आणि तुला कानाखाली देन मारेन? अरे मी काय, अरे तुम्ही कशासाठी? जनतेच्या सेवेसाठी तुम्हाला मारण करायसाठी?
सगळ्यासाठी जिंदा आम्ही आम्ही मारण करायसाठी लायसन्स पेपर विचारतो लायसन्स पेपर दिले तू मी लायसन्स पेपर का देऊ मी गुन्हा काय केलाय तू काय मी कुठे चाललोय ट्रॅफिक तोडलाय की आरटीओ ने मला पकडलेलंय लायसन्स गुन्हा तुला फक्त लायसन्स पेपर माहिती होतं आम्ही गाडी आम्हाला संशयित वाटली ठीक आहे नाही ठीक आहे गाडी संशयित वाटली आम्हाला तू लायसन्स पेपर तू दिले संशयित का संशय का कुठून संशय आला तुम्ही मला सांगितलं तू अश्लील चाळे करत होता अश्लील चाळे कर तुम्ही गाडीवर कसे काय आलात आता तुम्ही नाही मला बोललात की संशय आहे ना गाडीवर संशय तुम्ही काहीतरी पॉइंट काढायला बघताय तुम्ही पॉइंट काढायला बघताय माझ्यावर नाही 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 कंप्लेंट तर कुणी तुम्ही आता बनवून टाकाल तुम्ही पोलीसवाले तुम्हाला माहित आहे कंप्लेंट टाकली काहीतरी टाकलं कोण आहे आम्हाला तुझ्या माहिती सांगतो अरे तुम्ही असं काही बोलाल काय बोलला म्हणजे अरे मला माहित आहे मी काही चुकी नाही केलेलं आहे आम्ही किती तुम्ही आलात तेव्हा आम्ही एवढा लांब उभे ती तिथे मी इथे तू हा बसलेला काय केलं मित्रांनी हात तरी लावला आणि अशी शिकवणूक आम्हाला दिलेली नाही की पब्लिक प्लेस मध्ये असं काही करायचं नाही नाही माझा गुन्हा काहीच नाही गुन्हा असला असता मी तिथून उठून आलो असतो माफी मागितली असती गुन्हा काहीच नाही माझा माझा गुन्हा काहीच नाहीये मी आता मान्य केलं असत सब काय संक्रांतीचा दिवस आहे आता घरी जाऊन उगच म्हणजे एवढा बॅड एक्सपिरियन्स म्हणजे संक्रांत नाही का मी चुकी केली असती ना मी मान्य केलं असतं मला तुमच्या प्रती काहीच नाही आहे तुमच्या प्रती माझं काहीच नाही आहे पण मला एवढंच आहे की मी काय बोल उगच कारण की मला माहित आता एक वेळा लायसन्स घेतलं की तिथे द्यावं लागेल तिथे आल्यावर काही ना काहीतरी पॉईंट बनवणारच नाही नाही मला फक्त गुन्हा सांगा साहेब असं नका करू मी मी चुकी गेली असेल तर मी काही मी आलो असतो स्वतः काहीच चुकी नाही तुम्ही उगाच मला असं करताय चुकी काय केली तू हा मी बघितली स्वतः तू असे मुलगा लोकांमध्ये बाबूला लावू नका शब्द नाही मला नाही मी घरी शाळा नाही म्हणत शाळा नाही म्हणत आहे मला माहित आहे मी काहीच चुकी नाही केलेली करणारच काही कर मी काहीच चुकी नाही केलेली आहे मला फक्त चुकी सांगून द्या माझी चुकी काय आहे तुम्ही कारवाई करा गाडीची पेपर का देऊ म्हणजे मी काय केलेलं आहे तुम्ही अचानक आपण देत आहे चल पेपर दाखवायचे असतात अरे मला पेपर म्हणजे काहीतरी गुन्हा असेल मी काहीतरी केलं असेल पेपर दाखवायसाठी गाडी आहे आता पोल्युशन पेपर मागले माझे बघ ना मी दाखव तुला माझ्या गाडीचे पेपर नाही नाही पेपर मी दाखवेन पण हे आहे की मग का दाखवू म्हणजे मी कुठे सिग्नल तोडलेला आहे की मी कुठला ट्रॅफिकचा रूल तोडलेला आहे नाही ठीक आहे पण तुम्ही माझ्यावर काहीतरी गुन्हा टाकता ना काय गुन्हा दाखव काहीच नाही तुम्ही असंच येऊन बोलताय चल माझ्यावर मी लोक काय केलं तुम्ही आलात तेव्हा मी एवढा लांब उभा आहे फोटो काढतोय तिच्यासोबत मुलगी होती मुली मी असे बोलू शकतो बोलू शकलो समुद्र साहित्य बोलू ते माहिती सांगतो तुझ्यासोबत मुलगी होती तिच्यासोबत मी असं बोलू शकलो असे बोलतो नाही मुलीसमोर कशाला बोलायची गरज आहे आम्ही काय एक वाईट केलेलं आहे किंवा आम्ही काय चुकीचं केलेलं आहे चला साहेब राहू द्या माझ्याकडून काहीच चुकी नाही कारवाई मीच तुम्हाला सांगितलं असतं करा माझ्या जर माझी काही चुकी झाली असती मला फक्त चुकी सांगून द्या की तू असं असं केलेलं आहे तू असं असं केलेलं आहे मी निघेन काहीच नाही केलेलं आहे अरे मला माहित आहे तर तुम्ही मला दाखवून द्या मला दाखवून द्या मी अश्लील चाळे केलेलं आहे नाही ना मी नाही चुकी तर सांगा चुकी अजूनही सांगितली नाही आहे तुम्ही मंदार सुभाष महाडिक
चिपळून गुन्हा तरी सांगा, गुन्हा सांगा मला नाही साहेब सांगा. तुम्ही बोलता गाडीचे पेपर, नंतर मला बोलता अश्लील चाळे करत होता. तुम्ही आलात तेव्हा मी काय अश्लील चाळे करताना दिसलो? खालून कुठून बघितलं ते मला दाखवून द्या. या दाखवा मला कुठून बघितलं. नाही रस्त्यावरून दाखवा मला कुठून. अरे अरे साहेब तुम्ही काहीतरी बोलताय, काहीतरीच बोलताय तुम्ही उगाच. मी बघतो मी सांगतो तुला, मी बघितलं स्वतः. दाखवा ना कुठून बघितलंय. या मी बघून येतो, मला कुठून दिसतंय ते सांगा. हायवे वरून, हायवे वरून तुम्ही सांगितलं रस्त्यावरून बघितलंय, तुम्ही सांगितलं रस्त्यावरून बघितलंय. हायवे वरून पाहिलंय मला. मी इथे उभा होतो, तिथे रस्ता दिसत सुद्धा नाही, दिसत सुद्धा नाही रस्ता. म्हणजे मी इथे उभा होतो, ठीक आहे. तुम्ही मला बोलताय की तुम्ही तिथून खालून बघितलं, इथे उभा होतो, ठीक आहे. आणि तुम्ही मला बोलताय की तुम्ही मला इथून बघितलं. कुठून बघितलं? त्या रस्त्यावर ना. आणि तुम्ही पटकन 30 सेकंदात वर आलात. सर आलोच नाही मी इतका, मी तुला 10 मिनिटांपूर्वी बघितलेलं आहे. 10 मिनिटांपूर्वी मग तुम्ही वर आलात. हो. आणि वर आल्यानंतर तुम्ही मला विचारता मी अश्लील चाळे करत होतो इथे. अरे अश्लील चाळे करत होतो. तुम्ही फक्त फायदा घेताय कारण की माझ्यावर मुलगी होती, अजून काही नाही आहे. हे फक्त ह्याला बोलतात पब्लिक हॅरॅसमेंट. हॅरॅसमेंटचं म्हणजे माहित आहे, लोकांना हॅरॅस करायचं कारण की ते तुमच्यावर हॅरॅस होऊन काहीतरी बेनिफिट व्हावं. काही गुन्हा केला असता मी आता आलो असतो. गुन्हा केलेला असता तर मी आता आलो असतो. तुम्ही उगाच मला विचारताय लायसन्स पेपर कशाला दाखव. मी म्हणजे काय केलं, लायसन्स पेपर का दाखव? माहीत चुकी सांगून द्या, चुकी सांगा, चुकी सांगा ना. तुम्ही बोलताय रस्त्यावरून पाहिलेलं आहे मला. तुम्ही एक काम करा, ठीक आहे, तुम्ही माझ्या घरी या, ॲड्रेस लिहून घ्या, माझ्या आई बापांशी बोला, माझ्या आई बाबांना सांगा तुमचा मुलगा अश्लील चाळे करत होता. नाही नाही ॲड्रेस लिहून घ्या, तुम्ही माझ्या आई बाबांना सांगा हा अश्लील चाळे करत होता. मी मान्य करेन तिथल्या तिथे. आणि तिथे येऊन तुम्ही लायसन्स पेपर सगळे चेक करा. नाही ॲड्रेस लिहा, तुझ्या घरची करत नाही मी ॲड्रेस. अरे तुम्ही माझ्या आई बाबांना सांगा, ॲड्रेस लिहून घ्या माझा, तुम्ही ॲड्रेस लिहून घ्या. मी आता नाही येणार, माझे आई बाबा असे सोडत नाही मला कुठे. ॲड्रेस लिहून घ्या माझा, मी घरी येईन, माझ्या घरी या. साहेब मला जुजायचं नाही आहे, तुम्ही माझ्या घरी या, मला निघायचं आहे आता. नाही मला निघायचं आहे. बोलत आहे कोणाला उगेच, त्याला पण हे नको व्हायला आणि तुम्हाला पण नको व्हायला. तुमच्या मनासारखं करू दे, चांगला दिवस यायला उगेच हे करायला. अरे मॅडम गाडीत का? मॅडम आहे गाडीत. एक पार्सिक एक मॅटर झालं होतं, झड घालतो एक जण, झड घालतो झगडी. मॅडम आले की इकडे थांब जरा, हे थांब आता कुठे झड घालतो. मॅडम मॅडम आहे गाडीत. हॅलो बोलो पार्सल गेला ना, एकदम थोडी घंटा बोलतो आहे पेपर पेपर बघितलं का मोडे. अरे मी काही केलं असतं ना, ठीक आहे मी मान्य केली असती काय, असं असं चाललंय, ठीक आहे चुकी झाली माफ करा. काहीच नाही केलं मित्र, तू त्यांना सांगतोय तुम्ही मला भीती नाही, तुम्ही माझ्या घरी या, माझ्या आई बाबांशी बोला हा असा असा करत होता, गुन्हा केला आहे. मी मान्य करेन, मी मला प्रूफही दाखवून द्या की मी असं काही करत होतो. दो जण येते रे कपल होतो ते. हां
मॅडम इथे